दरम्यान ठाकरे सरकारने माझी आणि माझ्या कुटुंबियांची चौकशी करावी असं आव्हान सोमय्या यांनी दिलं. तर आधीही राऊतांनी माझ्या पत्नीवरती असेच आरोप केले होते आणि आता ते माझ्या मुलावरती आरोप करत असल्याचं सोमय्या म्हणाले. आज सकाळी 9:30 किरीट सोमय्या दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे आज संजय राऊतांनी केलेल्या आरोपांनंतर सोमय्या यांचं काय म्हणणं आहे किंवा ते काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यांनी एक ट्विट सुद्धा केलेलं आहे, पत्नीची बदनामी केली आता मुलाच्या बदनामीचा प्रयत्न. किरीट सोमय्यांचं हे ट्विट, माझी पत्नी मेधा सोमय्या वरती आरोप झाले, आता राऊत माझ्या मुलावर आरोप करतायत, माझ्या विरोधात 10 केसेस दाखल केल्या आहेत असं ट्विट केलंय भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी कालच्या पत्रकार परिषदेतल्या संजय राऊतांच्या आरोपांनंतर. तर मोहित कंबोज यांनी सुद्धा रात्री उशिरानं ट्विट करत संजय राऊतांवरती पुन्हा निशाणा साधलाय. रॉयल मराठी एंटरटेनमेंटच्या नावानं राऊतांनी 25 लाखांची मदत केल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी केला. अज्ञात व्यक्तीकडून राऊतांनी पैसे घेतल्याचा आरोपही मोहित कंबोज यांनी केलाय. तसं ट्विट त्यांनी काल रात्री उशिरा केलं. ज्यावेळेला पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी मोहित कंबोज यांचं नाव घेतलं आणि आरोप केले, त्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून मोहित कंबोज यांनी रात्री उशिरा एक ट्विट केलं आणि राऊतांनी 25 लाखांची मदत घेतली रॉयल मराठा एंटरटेनमेंटच्या नावानं, असा खुलासा किंवा असा प्रतिआरोप मोहित कंबोज यांनी ट्विटमधून केलाय. अज्ञात माणसाकडून संजय राऊतांनी 25 लाखांची मदत घेतली रॉयल मराठा एंटरटेनमेंटच्या नावानं, 2014 पैसे घेतले, संजय राऊतांना मी पूर्ण बेइज्जत करणार आणि राऊतांचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार असं ट्विट मोहित कंबोज यांचं. दरम्यान मोहित कंबोज यांनी संजय राऊतांना जी काही चौकशी करायची असेल ती करा असं खुलं आव्हान दिलंय. संजय राऊत हे आपल्याला चांगले ओळखत असून आपण त्यांना जेव्हा गरज लागली तेव्हा पैशांची मदत केली असा दावा मोहित कंबोज यांनी केलाय. खोटे आरोप करणं हे माझ्या रक्तात नाही, संजय राऊतांच्या रक्तात ते असेल असं देखील ते म्हणाले. मैं आपको ये 4 सितंबर 2017 यही मेरा निवास है जहाँ पे राउत साहब आए थे. और पिछले 6-7 वर्षों से मेरे पास पिक्चर से तो मैंने हड़बड़ी में एक पिक्चर निकाली 15 मिनट में. हर साल संजय राउत मेरे घर पे गणपति पे आते और आते ही नहीं मुझे ये बोलते हुए शायद मेरे को मेरी डिग्निटी से नीचे होगा. जीवन में अनेक बार उनको जब भी फाइनेंशियल क्राइसिस पड़े तो उन्होंने मुझसे मदद भी मांगी और मैंने एक दोस्ती यारी में उनकी मदद भी की. तो जानते नहीं का जो उन्होंने बात किया तो मुझे लगता है इनकी मेमोरी लॉस हो चुका है. कहीं गजनी के किरदार से ये अपने आप को मेल खा रहे हैं, ये भूलने की